A very good morning to all of you and welcome back to our channel Bhautik Maths. आता या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू एन इनफायनाइटली लॉन्ग स्ट्रेट चार्ज वायर. जसं की तुम्ही इथं पाहता हा डायग्राम मध्ये ही एक इनफायनाइटली लॉन्ग चार्ज वायर आहे. त्याची अराउंड डेन्सिटी आहे ती लिनियर चार्ज डेन्सिटी आहे जी की लॅम्बडा ने डिनोट केली जाते. त्या तुमच्या चार्ज वायरची त्याच्या भोवती असणारा जो काही सिलेंडर आहे त्याची रेडियस किती आहे, आर एवढी आहे, कॅपिटल आर एवढी. त्याच्या शेजारी आपल्याला काय करायचंय की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची कुठल्या ऍट पॉइंट पी ला. म्हणून आपण काय केलं आहे कोएक्सियल गौशियन सिलेंडर ऑफ लेंथ एल म्हणजे एवढ्या लेंथ एलचा आपण काय केलं एक कोएक्सियल सिलेंडर काय केलेला आहे आपण इमॅजिन केलेला आहे की ज्याची लेंथ आहे स्मॉल आर एवढी आणि ती जी काय आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करणार आहे ती ऍट पॉइंट पी ला कॅल्क्युलेट करणार आहोत. इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमचा ई जो काय आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती रेडियली कशी आउटवर्ड डायरेक्शन मध्ये आणि त्याचबरोबर तुमचा एरिया जो काय आहे स्मॉल एरिया आपण सिलेक्ट केलेला डीएस इथं आपण मेन्शन केलेला आहे डीएस इज नथिंग बट स्मॉल एरिया ऑफ ए गौशियन सर्फेस. हा रेड मध्ये तुम्हाला जो काय दिसायला गेला इथं हा काय आपला गौशियन सर्फेस आहे जो की कॉन्सन्ट्रेट काय सिलेंडर आहे ऑफ लेंथ एलचा बरोबर आहे आणि त्यातला आपण काय केलेला आहे स्मॉल एरिया घेतलेला आहे. आता स्मॉल एरिया का घ्यायचा ते आपण पहिला जो काही व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की स्मॉल एलिमेंट का घ्यायचा. इथं तुमची जी काय मॅग्नेट्यूड आहे या इलेक्ट्रिक फील्डची ती ओव्हरऑल जेवढा काय तुमचा जो काय सर्फेस आहे जी काय तुम्ही सिमेट्री घेतलेलं आहे ती तर कशी आहे सेम आहे ओव्हरऑल आणि त्यातल्या त्यात जो काही आपण गौशियन सर्फेस सिलेक्ट केलेला आहे त्याचा जो काय स्मॉल एरिया एलिमेंट आहे तो एरिया एलिमेंट डीएस आणि ई बार म्हणजे तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दोन्ही कसे सेम डायरेक्शन मध्ये असल्यामुळे काय त्या दोघांमधला अँगल जो आहे तो किती आहे झिरो आहे आणि त्या दोन्ही मधला अँगल झिरो असल्यामुळे ज्यावेळेस आपण त्याची जी काय एक स्केलर प्रोडक्ट घेतो तो स्केलर प्रोडक्ट जर बघितला आपण डायरेक्शन ऑफ ई बार इंटू डायरेक्शन ऑफ डीएस बार म्हणजे तुमच्या स्मॉल एरिया डीएस थ्रू जी काय तुमची इलेक्ट्रिक फील्ड यायला गेली आहे ती आपण कशा पद्धतीने राईट करू शकतो ई बार डॉट डीएस बार विच इज इक्वल टू ईडीएस कॉस थीटा. ओके स्केलर प्रोडक्ट आहे म्हणून आपण काय लिहिलं ईडीएस कॉस थीटा. आता थीटा आपण किती सांगितलेला आहे ई आणि डीएस मध्ये झिरो सांगितलेले का तर ते दोन्ही कसे एकाच डायरेक्शन मध्ये म्हणून थीटा किती आहे तुमचा झिरो. मग आपलं इक्वेशन काय झालं ई इंटू डीएस कॉस ऑफ झिरो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे आपण 11वी 12वी मॅथ्स मध्ये बघितलेलं आहे की कॉस झिरो किती असतो वन असतो. कॉस झिरो किती असतो वन असतो. मग जर आपण इथं ई इंटू डीएस ऑफ कॉस झिरोच्या ठिकाणी वन जर पुट केलं तर आपलं इक्वेशन काय होणार आहे ई बार डॉट डीएस बार विच इज इक्वल टू ईडीएस. आता आपलं सर्वांना माहिती आहे आपण हा जो काय चॅप्टर बघतोय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की ऍप्लिकेशन जे आहेत तुमच्या गौशियन सर्फेसचे त्यापैकीच हे काय एक ऍप्लिकेशन आहे कशाचं गॉस लॉचं. तर गॉस लॉ नुसार आपल्याला माहिती आहे की वी नो द गॉस लॉ एज इलेक्ट्रिक फ्लक्स टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स विच इज इक्वल टू चार्ज पर युनिट परमिटिव्हिटी. ओके त्यानुसार आपलं हे इक्वेशन झालं आणि त्याला आपण इक्वेशन नंबर एक असं नाव दिलं आणि जो काय तुमचा स्मॉल एरिया आहे डीएस त्याच्या थ्रू जो काय तुमचा डी फाय एवढा ह्या स्मॉल एरियातनं जो काय आपल्याला फ्लक्स भेटणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे निग्लिजिबल असणार आहे किंवा स्मॉल असणार आहे. म्हणून जसा तुमचा एरिया डीएस स्मॉल आहे तसा तो फ्लक्स सुद्धा कसा असणार आहे स्मॉल असणार आहे. म्हणून फ्लक्स डी फाय म्हणजे स्मॉल असल्यामुळे आपण काय केलेलं स्मॉल बनलेलं आहे थ्रू एरिया गौशियन सर्फेस एरिया डीएस इज नथिंग बट ई इंटू डीएस इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण. त्यामुळे इकडे आपण ज्यावेळेस टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करणार आहे त्यावेळेस टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करत असताना आपला इन जनरल गौशियन सर्फेसचा फ्लक्स कॅल्क्युलेट टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय फाय विच इज इक्वल टू क्लोज रे इंटिग्रेशन ई बार डॉट डीएस बार. आता ऑलरेडी आपण ई बार डॉट डीएस बार ची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट केलेली ती व्हॅल्यू आपण फक्त इथे काय केली पुटअप केली आपलं इक्वेशन काय झालं क्लोज रे इंटिग्रल ई डॉट डीएस. आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीज कॅल्क्युलेट करायचे म्हणजे ती व्हॅल्यू कशी असणार आहे आपल्याला अननोन आहे म्हणून आपण काय केली की इंटिग्रेशनच्या आउटसाईड घेतली. इंटिग्रेशनच्या आउटसाईड घेतल्यानंतर आपण इंटिग्रेट कुठला पार्ट करू शकतो फक्त एरियाचा पार्ट काय करू शकतो आपण इंटिग्रेट करू शकतो. आता आपल्याला सिलेंडरचा एरिया काय आहे ते ऑलरेडी माहिती आहे एरिया ऑफ सिलेंडर इज नथिंग बट टू पाय आर एम दॅट्स वाय तुमचं जे काय टोटल फ्लक्स आहे या एवढ्या गौशियन सर्फेसवरनं अगोदर आपण काय केलं स्मॉल एरियासाठी कॅल्क्युलेट केलं आणि त्याला काय केलं त्या स्मॉल एरियावरती आपण त्याला
पूर्ण होल्स तुमचा काय जो काही गौशियन सरफेस आहे त्याच्यावरती त्याला काय केलं इंटिग्रेट केलं, मग ह्या पूर्ण गौशियन सरफेस म्हणजे हे जे काय कोएक्सियल गौशियन सिलेंडर आपण घेतलेला आहे त्याच्यावरती असणारा टोटल फ्लक्स जे आहे ते आपण कॅल्क्युलेट केलं काय करून त्या स्मॉल एरियाला इंटिग्रेट करून, आणि इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला टोटल फ्लक्स किती भेटलं फाय विच इज इक्वल टू ई इंटू टू पाय आर एल, आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 असं नाव दिलं. आता जर तुम्ही इथं व्यवस्थित जर आपलं पूर्ण डेरिवेशन बघितलं तर इथं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची जर तुम्ही लेफ्ट हँड साइड बघत असाल तर दोन्ही साईडला 5-5 म्हणजे सिमिलर आहे, म्हणजे आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 काय करू शकतो इक्वेट करू शकतो. तीच प्रोसेस आपण परत केलेली आहे जी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती स्फेरिकल शेलसाठी. इक्वेट केल्यानंतर आपल्याला काय इक्वेशन भेटलं क्यू अपॉन एप्सिलॉन विच इज इक्वल टू ई इंटू टू पाय आर एल. बट मी ऑलरेडी इथे काय मेन्शन केलेलं होतं की लॅम्डा काय तुमची लिनियर चार्ज डेन्सिटी आहे, आणि लिनियर चार्ज डेन्सिटी कशा प्रकारे सांगितली जाते चार्ज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लेंथ, लिनियर चार्ज डेन्सिटी विच इज इक्वल टू चार्ज डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युटेड ओव्हर लेंथ, म्हणजे लॅम्डाची व्हॅल्यू काय आपली क्यू अपॉन एल आहे. आपल्याला इथं व्हॅल्यू कशाची पुटअप करायची क्यू ची व्हॅल्यू पुटअप करायची, कशाची व्हॅल्यू पुटअप करणार आहे आपण क्यूचे, म्हणजे याच्यावरून आपण काय करू शकतो क्यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आपली क्यूची व्हॅल्यू किती आली त्याच्यावरून या एक्सप्रेशन वरून क्यूची व्हॅल्यू आली क्यू विच इज इक्वल टू लॅम्डा इंटू एल, आणि ही जी काय व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली ती सिम्पली आपण काय केली या इक्वेशन मध्ये पुटअप केली. आपलं एक्सप्रेशन काय झालं लॅम्डा एल अपॉन एप्सिलॉन नॉट विच इज इक्वल टू ई इंटू टू पाय आर एल. आता इथं जर व्यवस्थित बघितलं तर हा एक एल आहे हा एक एल आहे ते दोन्ही काय झाले कॅन्सल झाले, आणि कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला फायनल इक्वेशन कशामध्ये पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची, म्हणजे आपल्याला फायनल एक्सप्रेशन ई मध्ये ई मध्येच पाहिजे असणार आहे बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं हे टू पाय आर एल जे आहे ते इकडच्या साईडला शिफ्ट केलं बरोबर आहे, किंवा इक्वेलिटी रूलचा सरळ सरळ आपण युज केला काय केलं डिवाइड ऑन बोथ साइड बाय टू पाय आर, इकडे डिवाइड केल्यानंतर टू पाय आर ला टू पाय आर कॅन्सल झाला, आणि इथं एक्सप्रेशन मध्ये काय आलं E which is equal to lambda upon 2 pi r epsilon naught. And here equation I have the equation. This is the final equation from which we calculate the electric field intensity due to an infinitely long straight charge wire. Manje ya equation varna apan electric field intensity infinitely long conducting straight wire sathi apan yacha varna kay karu shakto electric field intensity calculate karu shakto. Ata jar tumhi ita baghitla tar tumcha jo kay lambda ahe to lambda positive ahe. जर तुमचा लॅम्डा पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची डायरेक्शन कशी असणार आहे रेडियली आउटवर्ड डायरेक्शन असणार आहे, म्हणजे जर तुमचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर रेडियली आउटवर्ड होत असेल तर तुमची जी काय लॅम्डा म्हणजे लिनियर चार्ज डेन्सिटी असणार आहे ती कशी असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे, आणि जर तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर रेडियली इनवर्ड डायरेक्शन मध्ये असेल तर त्याच ठिकाणी तुमच्या लॅम्डाची व्हॅल्यू कशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे एक हा इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टिंग वायर वरती जे काय चार्ज डिस्ट्रीब्युशन झालं त्या चार्ज डिस्ट्रीब्युशनचा युज करून आपण इथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. एकदम सोपं डेरिवेशन आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठल्याही प्रकारची अवघड कन्सेप्ट नाही. जे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं स्फेरिकल शेल मध्ये सेम टू सेम याच्यामध्ये आपण डेरिवेशन केलेलं आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पण तरी सुद्धा जर तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये क्वेश्चन इन करू शकता, मी 101% तुम्हाला काय करेन त्या कमेंटला रिप्लाय बॅक करेन. जर काही समजलं नाही तर मला 100% विचारा. हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, पाहण्याबरोबरच जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, आणि त्याचबरोबर अजून पुढचे व्हिडिओ तुम्हाला जर माझे पाहिजे असतील त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू.